पुरणपोळीसाठी लागणारं पुरण बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाटा, वरवंटा, मिक्सर, कोणतंही पुरण यंत्र न वापरता आज आपण खूप साध्या सोप्या आणि एक वेगळ्या पद्धतीत घरामध्ये पुरण कसं तयार करायचं ते बघणार आहोत. सोबतच एकदम गुबगुबीत काटोकाट भरलेली ही पुरणपोळीसुद्धा बघणार आहोत, बरं का? तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. असं हे झटपट इन्स्टंट पुरण आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण तुमचं अजिबात चुकणार नाही, त्याने पदार्थ तुमचा अचूक तयार होईल. त्यासाठी इथे आपण घरातल्या या भाजीच्या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातली चणा डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो म्हणून इथे आपण डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. 1-3 पाण्याने छान चोळून चोळून डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चणा डाळ तुम्हाला चालत नसेल तर एक वाटी तुम्ही मुगाची डाळ वापरून अगदी सारख्याच पद्धतीने हे पुरण तयार करू शकता. अगदी 1/4 चमचा किंवा 2 चिमूट आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. कमीत कमी मीठ घालून तुम्हाला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. आता एका कपाला साधारणतः 2.5 कप किंवा तुम्ही तुमच्या अंदाजे इथे पाणी वापरू शकता. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर 1 कप डाळीसाठी साधारणतः 4-4.5 कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे. आपण कटाची आमटी नाही करणार आहोत म्हणून 2.5-3 कप आपण इथे पाणी वापरलंय, म्हणजे साधारणतः 1/2 इंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. कुकरला झाकण लावणार आहोत आणि मध्यम आचेवर साधारणतः 5-6 शिट्या आपण घेणार आहोत, कारण डाळ आपल्याला अगदी मऊसूर शिजवून घेणं गरजेचं आहे. तोवर इथे आपण मस्त गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून घेणार आहोत. सारख्याच वाटीने आपण इथे 1.5 कप पाणी वजनी म्हणाल तर साधारणतः 250 ग्राम किंवा 1/4 किलो प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी चवीला अगदी छान लागते. 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे आणि 1 चिमूट किंवा 1/4 चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत, कारण पुरणपोळीला रंग अगदी छान येतो. सारख्याच वाटीने 1 वाटी साधं पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं पाणी घालायचं आहे. खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको. चपाती पोळ्यांसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त भिजवून घ्यायचं आहे. इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर 1 वाटी आपल्याला हे पाणी लागलेलं आहे. आता सारख्याच वाटीने बरोबर 1/2 वाटी आणि चमचाने जर मोजाल तर साधारणतः 4-5 चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता यातलंच आपण 2 चमचे साधारणतः कणकेमध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत आणि उरलेल्यानंतर पोळीला लावण्यासाठी ठेवून देणार आहोत, म्हणजे 1/2 वाटी साजूक तूप इतक्या पुरणपोळीला अगदी परफेक्ट आहे. असं हे 2 चमचे पिठाला आपण मस्त चोळून चोळून घेणार आहोत. असं केलं की पीठ तुमचं अगदी लवचिक होतं आणि पोळी लाटताना अजिबात फाटत नाही, म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर साजूक तूप घ्यायचं नसेल तर 7-8 चमचे तुम्हाला यामध्ये साधं तेल घ्यायचं आहे. तेल अजिबात गरम वगैरे करून घेण्याची गरज लागत नाही, साधं तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आता तूप आपण घालून साधारणतः असं हे छान जोर लावत लावत 1-5 मिनिटं मस्त चोळून घेतलेलं आहे किंवा हे असं छान गुळगुळीत आपण मळून घेतलेलं आहे. पीठ बघू शकता अजून भिजवलेलं नाही तरी सुद्धा मस्त लवचिक झालेलं आहे. असं छान पीठ आपल्याला भिजवून घेणं गरजेचं आहे. आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः 10 मिनिटांसाठी आपण ठेवून देणार आहोत. पुरणपोळीसाठी पीठ भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, त्याने तुमची पुरणपोळी लाटताना फाटत नाही किंवा मस्त गोबगोबीत मऊसूर तयार होते, म्हणून झाकून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर 10 मिनिटांसाठी आपण पीठ भिजत ठेवणार आहोत. इथे साधारणतः 5-6 शिट्या झालेल्या आहेत. कुकर हलका असा कोमट झाल्यानंतरच आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे. बघू शकता असं हे परफेक्ट अगदी मेणाप्रमाणे मऊसूर डाळ आपली शिजलेली आहे आणि अशीच आपल्याला ही डाळ शिजवून घेणं गरजेचं आहे. आता घरातली एखादी कोणतीही चाळण किंवा टोपलं वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये संपूर्ण डाळ तुम्हाला निथळ ठेवणं गरजेचं आहे. 1-2 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आणि उरलेलं हे पाणी असतं ना, याची तुम्ही कटाची आमटी वगैरे तयार करू शकता. असेल करायची तर वरण किंवा भाजीला वगैरे तुम्ही वापरू शकता. चाळणीवर काढून ठेवलेली आणि निथळलेली 2 मिनिटं डाळ पुन्हा आपण या कुकरमध्ये घालणार आहोत. संपूर्ण यातलं पाणी निथळलेलं आहे. पुन्हा आपण गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम आचेवर डाळ आपल्याला अशी ही मॅश करून घ्यायचं आहे. आता डाळीतलं राहिलेलं थोडंफार पाणी असतं ते सुद्धा आपल्याला सगळं सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे साधारणतः 2-3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता अशी ही मस्त याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि जवळजवळ यातलं सगळं पाणी कमी झालेलं आहे. आता या स्टेजला आपण इथे सारख्याच वाटीने साधारणतः 1/2 वाटी आणि 200 ग्राम प्रमाणात बारीक शिरलेला गुळ
घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. पाव चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा सुंठ पूड घेतलेली आहे. हे दोन्ही फ्लेवर गुळाबरोबर अगदी छान लागतात. तुम्हाला जर नसेल घालायचं थोडीशी वेलची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकेल. मध्यम असेवर संपूर्ण डाळीमध्ये आपण गूळ विरघळून घेतलेला आहे. आणि आता गूळ यामध्ये संपूर्ण वितळला की याला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं. आता हे सुद्धा पाणी आपल्याला यामध्ये सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे मध्यम असेवर पुन्हा एक 5-6 मिनटं याचा सुद्धा छान गोळा होईपर्यंत आपण चांगलं करून घेतलेलं आहे. म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही. असा गोळा तयार झाला की गॅस आपण बंद केलेला आहे. आज आपण कोणतंही पुरण यंत्र किंवा मिक्सर न वापरता घरातलीही चाळण असते ना, या चाळणीमध्ये आज आपण पुरण तयार करणार आहोत. अशी चाळण प्रत्येकाकडे असते. खाली एखादं मोठं भांडं किंवा कढई ठेवायची आहे आणि त्यावरचीही आपल्याला चाळण ठेवायची आहे. गरम गरम पुरण असतानाच आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे. घरातल्या एखाद्या तांब्या घ्या, वाटी घ्या किंवा पेल्याने असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे. कारण गरम गरम असताना हे मस्त यातला मिणासारखा मऊसूत भाग किंवा पुरण आपल्याला तयार मिळतं. बघू शकता असं हे खालच्या भांड्यामध्ये येतं. असं हे छान आपलं पुरण अगदी 2 मिनिटात तुम्ही तयार करू शकता. आपण इथे कमी प्रमाणात केलेलं आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तरी साधारणतः 1-20 मिनिटात तुम्हाला 1 किलो पुरण व्यवस्थित तयार करता येईल. पुरण थोडंसं कोमट झालं की हाताने असं हे करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. हाताने केलं तर आणखीन जास्त लवकर होतं. पण सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण तांब्याने करून घेतलेलं होतं. तर अगदी साध्या सोप्या आणि वेगळ्या पद्धतीत घरामध्ये कोणतंही मिक्सर किंवा पुरण यंत्र पाटा वरवंटा न वापरता घरातल्या या चाळणीमध्ये मस्त मऊसूट आपण हे पुरण तयार केलेलं आहे. पुरण अजून थोडंसं गरमच आहे. थोडंसं थंड झालं की आणखीन हे छान घट्ट होतं. मस्त घट्ट गोळा आपला तयार होतो. छान अशी गोळी तयार होते. म्हणजे याचा अर्थ आपलं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे. अजिबात यामध्ये तुम्हाला कोणत्याही डाळीचे वगैरे तुकडे दिसत नसेल. छान मऊसूत पुरण आपलं तयार झालेलं आहे. असं हे पुरण तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. हे पुरण साधारणतः 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे पुरण वापरून पुरणपोळी तयार करू शकता. साधारणतः पुरण होईपर्यंत 1-20 मिनिटं झालेली आहेत. आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आणि पीठ मस्त भिजून तयार झालेलं आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता आपण फायनली पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. हाताला थोडंसं पीठ लावून घेणार आहोत जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये. आता लहान लिंबाच्या आकारा एवढा कणकेचा आपण इथे गोळा घेतलेला आहे. कणकेच्या 4 ते 5 पट आपल्याला पुरण्याचा गोळा करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमची छान गुबगुबीत आणि अगदी कडेपर्यंत भरलेली पुरणपोळी तयार होते. असं याचं जनरली प्रमाण आहे. तुम्ही इथे बघू शकता. पिठाचा गोळा सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठात थोडासा घोळवून घेणार आहोत आणि हातावर मोदकाच्या पारीप्रमाणे आपण ही छान पारी किंवा अशी ही छान वाटी करून घेणार आहोत. 2 अंगठ्याच्या मदतीने तुम्हाला अशी पारी करणं शक्य नसेल ते 1 अंगठ्याने केलं तरी सुद्धा चालू शकेल. अशी ही आपण छान वाटी करून घेतलेली आहे आणि मध्यभागी हा पुरणाचा आपण गोळा घातलेला आहे. आता 2 अंगठ्याच्या मदतीने बघू शकता असं हे पुरण आतल्या बाजूला ढकलत वरची पिठाची पारी वरच्या बाजूला करत असं हे आपण करून घेणार आहोत. असं केलं की तुम्हाला लाटताना अगदी सोयीस्कर होतं आणि पुरणाची पोळी लाटताना अजिबात फाटत नाही. या पद्धतीने 2 अंगठ्याच्या मदतीने आपण याची छान वाटी करून घेणार आहोत. कणकेचा गोळा असा हे वरच्या बाजूला किंवा अशी ही याची शेंडी आली पाहिजे. एक तर काढून टाकू शकता किंवा याला असं जोडून घेऊ शकता. असं हे छान आपण गोळा तयार केलेला आहे. आता फायनली आपण हे लाटून घेणार आहोत. आता पुरणपोळी तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल, तुम्ही बॅचलर असाल, पुरणपोळी लाटताना फाटण्याची भीती वाटत असेल तर पोळपाटाला एखादं कोणतंही सुकं आणि कॉटनचं कापड असं घट्ट बांधून घेणं गरजेचं आहे. यावर तुम्ही हवी तशी पुरणपोळी लाटून घेऊ शकता. अजिबात ती फाटणार नाही किंवा ती शिरणार नाही किंवा त्याचे तुकडे पडणार नाही. असं कोणतंही कापडावर तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. गव्हाच्या पिठात गोळा मस्त आपण घोळवून घेणार आहोत आणि लाटत असताना किंवा असं हे थापत असताना जी बाजू तुम्ही बंद केली ना ती बाजू वरच्या दिशेला घेऊन भाकरीप्रमाणे थोडंसं तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे. असं केलं की व्यवस्थित सगळीकडे पुरण चांगलं लागलं जातं आणि पोळी लाटताना अजिबात ती फाटण्याची भीती लागत नाही. तर पुरीप्रमाणे अशी छोटीशी आपण अशी ही मस्त थापून घेतली आहे. फायनली आपण लाटण्याने अगदी नाजूक नाजूक हाताने किंवा अगदी अलगत आपण हे छान लाटून घेणार आहोत. लाटताना खूप जास्त जोर लावायचा नाही. महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा जर बनवत असाल तर पोळी अजिबात उचलायची नाही. पोळपाट आपल्याला जसं हवं तसं तुम्ही हँडल करू शकता किंवा इथून तिथे नेऊ शकता. जर एक्सपर्ट असाल तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूने लाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. जर पहिल्यांदा बनवत असाल तर थोडीशी जाड करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. आपण ही छान पातळ लाटून घेतलेली आहे.
पोळी भाजण्यासाठी घरातला कोणताही एखादा तवा तुम्हाला गरम करून घ्यायचा आणि थोडासा त्याला साजूक तूप लावायचं आहे. आपल्याकडे इथे जुनं भिड्याचं तवा आहे, तर या भिड्याच्या तव्यावर आपण मस्त खरपूस पुरणपोळी भाजून घेणार आहोत. तवा छान गरम झाला, थोडंसं साजूक तूप लावून घेतलं. आता यावर ही पुरणपोळी घालणार आहोत आणि मोठ्याचे वरच पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. सुरुवातीची वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत एक मिनिटभर आपण भाजून घेतलेली आहे आणि उलथनाने अगदी नाजूक हाताने आपण याची बाजू उलथून घेतलेली आहे. आता बघू शकता मस्त फुलायला सुरुवात झालेली आहे. आता आवश्यकतेनुसार एक किंवा अर्धा चमचा आपण यावर साजूक तूप घालणार आहोत. मस्त छान फुग्यासारखी गुबगुबीत छान फुललेली आहे. आता दोन्हीही बाजूने साजूक तूप लावायचं आहे आणि साधारणतः मोठ्याचे वरच एक 3 ते 4 मिनटं आपण मस्त भाजून घेणार आहोत. जिथून तुम्हाला असं वाटत असेल पुरणपोळीमधून हवा वगैरे जात असेल तिथे असं उलथनाने दाबायचं आहे, छान फुलू द्यायचं आहे आणि ही पुरणपोळी आपण भाजून घेतलेली आहे. एका ताटावर आपण ही काढून घेतलेली आहे. मस्त रंग आलेला आहे, छान गुबगुबीत आणि सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे. आणि सारख्याच पद्धतीने उरलेलीसुद्धा पुरणपोळी आपण ही छान तव्यावर घातलेली आहे आणि सेम पद्धतीने ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. या प्रमाणात या पद्धतीने एकदा पुरणपोळी नक्की करून पहा, अजिबात फाटणार नाही आणि 100% अशी छान फुलायला मदत होईल. तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुरणपोळी आपण करून घेणार आहोत. 200 ग्रॅम चणा डाळीपासून साधारणतः 7 मोठ्या कराच्या छान गुबगुबीत पुरणपोळ्या तयार होतात. तुम्ही लहान करत असाल तर थोड्याशा जास्त होतील. एकदम गुबगुबीत, मऊ, लुसलुशीत, अगदी कडेपर्यंत पुरण छान भरलेली ही पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत ते सुद्धा नक्की सांगा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.